नमस्कार. पावसासंदर्भात खूप मोठी अपडेट. नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मान्सून जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा राज्यात सरासरी 98% पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिली. या अंदाजात 5% कमी अधिक तफावत राहण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व विभागात यंदा सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस पडणार असून ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील, डॉक्टर साबळे यांनी स्पष्ट केले आहे. डॉक्टर साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाजाच्या मॉडेलनुसार संबंधित ठिकाणी गेल्या 30 वर्षाच्या हवामान आणि कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्राने नोंदवले यंदाचे हवामान घटक स्थिती विचारणा घेण्यात आले आहे. सन 2020 मार्च एप्रिल या 3 महिन्यात कमाल किमान तापमान सकाळ दुपारचे सापेक्ष आर्द्रता वेग सूर्यप्रकाशित कालावधी अधिक घटकाच्या नदीवर आधारित व्यक्त करण्यात आला आहे. डॉक्टर साबळे म्हणाले, यंदा सरकारी इतका पाऊस होण्याची अंदाज असला तरी काही भागात कालावधी जोराचे पाऊस होणे शक्य आहे. महाराष्ट्राच्या दुष्काळी पट्ट्याच्या काही भागात तेथील सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचे संकेत आहेत. वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून जुलै महिन्यामध्ये राहुरी, कोल्हापूर, अकोला, पेडगाव येथे पावसात मोठे खंड पडतील. सिंधी, परभणी येथे कंडवा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात चांगला परतीचा पाऊस होणे शक्य आहे. मान्सून आगमने वेळेस होणार असले तरी जून महिन्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. पावसाच्या वितरणावर फरकाबरोबर पावसाचे पडणारे खंड आणि कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस ही या हंगामातील मुख्य वैशिष्ट्य ठरणार आहे. बंगालच्या उपसागरातील मान्सूनची शाखा जास्त सक्रिय होणे शक्यता असून पूर्व विदर्भ, मध्य विदर्भ, मराठवाड्याच्या पूर्व भागात ऑगस्ट सप्टेंबर पावसात वाढ होणे शक्य आहे. तसेच निफाड, दापोली, पुणे, कोल्हापूर, धुळे, परभणी, नागपूर येथे पावसाची वाढ होण्यास अवलंबून दर्शवत आहे. या विभागानुसार दिला पावसाचा अंदाज तालुक्याने फरक पडणे शक्य असल्याचे डॉक्टर साबळे यांनी स्पष्ट केले.